अनुच्छेद 370 रद्द केल्यानंतर शांतता राखण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे. या संदर्भात जम्मूमधील डोडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणारे मराठी अधिकारी सागर डोईफोडे यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी. जम्मू काश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर काय परिस्थिती आहे हे आपण जाणून घेणार आहोत. झी 24 ची टीम त्यासाठी खास जम्मू काश्मीरमध्ये आलेली आहे आणि माझ्या हातामध्ये हा कर्फ्यू पास आहे की यावेळेस 370 कलम हटवल्यानंतर हा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट दौडा सागर डोईफुडे यांनी हा पास दिलेला आहे. रामराजे शिंदे आणि माझ्या समवेत आणखीन काही स्टाफ, त्याचबरोबर गाडीचा नंबर. प्रत्येक वेळी असा पास देणं हे नवीन नाही, परंतु यावेळेस त्याची संख्या वाढलेली आहे आणि आत्ताच्या या वातावरणामध्ये फिरायचं असेल तर असा पास असणं गरजेचं आहे. या वातावरणासंदर्भामध्ये आणि त्याचबरोबर प्रशासनाने कशी काळजी घेतलेली आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत जिल्हाधिकारी आहेत सागर डोईफुडे, मराठी अधिकारी आहेत. सागरजी, मला सांगा की असे पास जे आहेत ते आपण कशाप्रकारे वितरित केलेले आहेत, काय याचे नियम आहेत आणि परिस्थिती कशी आहे? मला वाटतं ज्या अत्यावश्यक सेवा आपल्याकडे असतात, हेल्थच्या काही सेवा असतात किंवा मग काही मीडिया पर्सनल असतात किंवा मग अगदीच ज्यांना कुठेतरी गरजेचं आहे त्या ठिकाणी पोहोचणं, ती लोक मग आपल्याकडे अप्लाय करतात आणि आपण केस टू केस बेसिसवरती डिटरमाईन करतो की कुठे पासेस देणं गरजेचं आहे. अच्छा, परंतु ज्या महत्वाच्या गरजा असतात, शिक्षण असेल किंवा हेल्थ, सगळ्यात आरोग्य महत्वाचं आहे, तर हेल्थसाठी काय आपण? नाही, हेल्थसाठी ऑलरेडी आम्ही एक सेपरेट ऑर्डर काढलेली आहे की ज्याच्यामध्ये हेल्थ एम्प्लॉईज जेवढे पण जिल्ह्यामधले सगळे आहेत त्यांना कुठल्याही कर्फ्यू पासची वगैरे स्पेशल गरज नाही आहे. एक ब्लँकेट ऑर्डर आहे की हेल्थ एम्प्लॉईज जे आहेत ते आपल्या रेग्युलर ड्युटीजवरती पोहोचतील, त्यांचे आय डी कार्ड जे आहे ते पास म्हणून ट्रीट केले जातील. पूर्णच आपला जो जिल्ह्याचा पूर्ण एरिया आहे त्याच्यामध्ये 4 ज्या नगरपालिका क्षेत्र आहेत त्या पूर्ण क्षेत्रामध्ये आपण रिस्ट्रिक्शन्स लावलेले आहेत. त्या चारही क्षेत्रामध्ये शांततापूर्ण वातावरण आहे आणि कुठल्याही प्रकारचा मागील 2 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचा टूवर्ड इन्सिडेंट किंवा मग काळजी करण्यासारखी कुठलीही घटना इथे आतापर्यंत रेकॉर्ड झालेली नाही आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की मेडिकलसाठी किंवा हॉस्पिटलसाठी काही महत्वाचे तुम्ही उपाययोजना केलेल्या आहेत का? कारण मेडिकलची गरज प्रत्येकाला पडत असते. ज्या पण अत्यावश्यक सुविधा आहेत लोकांच्या, त्या मग अगदी राशनपासून किंवा मग जे दूध असेल किंवा मग डे टू डे व्हेजिटेबल्स असतील किंवा मग अशा सगळ्या मेडिसिनच्या सप्लाय, ह्याचा पूर्णपणे स्टॉक घेतलेला आहे. पेट्रोल डिझेल असेल यासाठी काय प्रशासनाने पावलं उचललेलं आहे? डिझेलसाठी आमच्याकडे जेवढे पण पेट्रोल पंप आहेत त्या सगळ्या पेट्रोल पंप्सला आपण एक डायरेक्शन काढलेली आहे की तुमचा एक इमर्जन्सी स्टॉक जो आहे तो जवळपास 10,000 लिटरचा इमर्जन्सी स्टॉक ठेवतो, बंधनकारक आहे. आणि आता सध्या जो आहे तो कारण रिस्ट्रिक्शन इन प्लेस आहे त्यामुळे वाहतूक मुवमेंट वगैरे खूप कमी आहे, पण तरीसुद्धा प्रत्येक ग्राहकामध्ये काहीतरी लिमिटेशन्स घालून दिलेले आहेत, त्यानुसारच त्यांनी जे आहे तो पेट्रोलचा विक्री वगैरे या सगळ्या गोष्टी करणं बंधनकारक आहे. 370 कलम रद्द केल्यानंतर काही घातपाताची घटना होईल अशी वाटत होतं, परंतु तरीसुद्धा फोर्स जो तैनात करण्यात आलेला आहे कशा प्रकारे त्याचं व्यवस्थापन करण्यात आलं आहे? मला वाटतं जेवढं पण रिक्वायर्ड फोर्स ची गरज आहे तैनात करण्याची तो सगळ्याच लोकेशन्सवरती तैनात करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जर कुठली पण इन्सिडेंट सामने आला तर त्याला डील करण्यासाठी ज्या ज्या ॲडिशनल टाईपच्या फोर्सची गरज असते त्या सुद्धा इन प्लेस केलेल्या आहेत आणि मला वाटतं कुठलाही इन्सिडेंट असा होऊ दिला जाणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. सरकारी अधिकारी आहेत, कम्युनिकेशनसाठी काय आहे? कारण इंटरनेट, मोबाईल, लँडलाईन सर्वच गोष्टी बंद आहेत. लँडलाईन कम्युनिकेशन आणि बाकी नेटवर्क जे आहेत जे गरजेचे आहेत ते सगळे सुरू आहेत, त्यामुळे कोऑर्डिनेशनमध्ये कुठेही तशी कमी असू दिली जाणार नाही. कशाप्रकारे किती दिवस हा कर्फ्यू चालेल काय वाटतं? कारण मुलांच्या ज्या परीक्षा होत्या त्या सुद्धा थांबवण्यात आलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये. मला असं वाटतं की जेवढी गरज आहे खबरदारी घेण्याची तेवढ्या दिवसांसाठी त्या जे आदेश आहेत, रिस्ट्रिक्शन्स आहेत, ते इन प्लेस राहतील आणि जसं जसं परिस्थिती सुधारेल तशी शिथिलता याच्यामध्ये करण्यात येईल. शाळांबाबत सध्या तरी आपण निर्णय घेतलेला आहे की शाळा आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूट जेवढे पण आहेत तेवढे बंद ठेवण्यात आलेले आहेत. तो निर्णय अजून पुढचे 2 दिवस जो आहे लागू राहील आणि नंतर मग त्याबद्दल परिस्थितीच्या अनुरूप जो निर्णय घेणं गरजेचं आहे तो घेतला जाईल. पण मला आमच्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगा की एकलम रद्द झाल्यानंतर कशा प्रकारचे परिणाम होऊ शकतात, सामाजिक परिणाम पण कशा प्रकारे होऊ शकतात, जे ओळख जी आहे ती कशा प्रकारे होऊ शकते? कारण आता राज्य वेगळं झालेलं आहे, सिटिझनशिप जी आहे
तर ते सुद्धा आता दुहेरी सिटिझनशिप असणार आहे. प्रशासनाच्या माध्यमातून तुम्ही कसं पाहता याकडे, कारण तुमच्याकडे लोक प्रत्येकजण येणार आहेत, अशा वेळी तुम्हाला त्यांना सहकार्य करावं लागेल, त्यांच्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. मला वाटतं आता प्रायोरिटी आपल्या सर्वांसाठी जी आहे ती कायदा आणि सुव्यवस्थेची सर्वात आहे, ती सर्व कशी मेंटेन करता येईल याच्यावरती फोकस राहणार आहे. येणार काही दिवसामध्ये बरंच चित्र आपल्याला स्पष्ट होईल, त्यावेळेस मला वाटतं की सगळ्यांसमोर तो सगळं प्रश्न आणि त्याचा उलगडा होत राहील. विषयावर माहिती दिल्याबद्दल, कायदा सुव्यवस्था असेल, प्रशासन असेल, मोठं आव्हान आहे त्यांच्या समोर. आता संपूर्ण जनजीवन सुरळीत करणं, पर्यटन असेल, शिक्षण असेल, उद्योग असेल, परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमधून बाहेर निघणं, त्यासाठी लोकांना मदत करणं हे महत्वाचं आहे. सागर डोईफुडे मराठी अधिकारी आहेत, जम्मूमध्ये सध्या ते काम करत आहेत, त्यांच्या कामातून दिसून येते परिस्थिती जी आहे ती आता शांततेची झालेली आहे. रामराय शिंदे, झी मीडिया, दौडा.